नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठातांनी केलेल्या गैरवर्तनाच्या विरोधात नागपूरच्या शासकीय रुग्णालयामधील माठचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी हे निदर्शन करत आहेत। हेमंत पाटील यांच्या विरोधामध्ये नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स आता आक्रमक झालेले आहेत। तर नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाच्या विरोधामध्ये नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील माठचे डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत, ते निदर्शन करत आहेत। हेमंत पाटील यांच्या विरोधामध्ये नागपूरमधील शासकीय रुग्णालयातले डॉक्टर्स सध्या आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, अमोल, सध्या मी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय त्यांच्या कार्यालयाच्या पोर्चमध्ये आहे। जर का तुम्ही आतमध्ये दृश्य बघितलं तर या संपूर्ण कॉलेजचे जे सगळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल, पी जी असेल, यू जी असेल, हे सगळे विद्यार्थी इथे आपल्याला निषेध नोंदवताना पाहायला मिळतात। नागपूरमध्ये देखील आता निषेधाला सुरुवात झालेली आहे, कारण की ज्याप्रकारे नांदेडमध्ये तिथले ते शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते त्यांच्यासोबत जे गैरवर्तन तिथल्या खासदारांनी केलं त्याचा हा निषेध आपण बघू शकतो की यांच्या हातामध्ये जे फलक आहे त्या फलकावर देखील अत्यंत बोलका मजकूर आहे की देव म्हणून नाही तर माणूस म्हणून तरी वागणूक द्या। अशा प्रकारे या डॉक्टरांनी आज निषेध केलेला, यांच्या काय मागण्या आहे ते आपण त्यांना विचारूया, काय मागणी आहे तुमची? पहिले तर मी तुम्हाला काल जी घटना म्हणजे 2 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्याबद्दल सांगू इच्छितो की तेथील खासदारांनी 25-30 जणांची टोळी घेऊन जो पब्लिसिटी स्टंट करण्याचं कृत्य घडवलं आहे तो पूर्ण मेडिकल कम्युनिटीसाठी अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे। आणि त्यामुळे पूर्ण मेडिकल कम्युनिटी व तेथील डीन सरांना त्यांचा मानसिक छळ झालेला आहे। या बाबतीत याची आम्ही घोर शब्दात निंदा करतो, हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे। तुमची आमची मागणी ही आहे की खासदार महोदयांनी सर्वांसमोर येऊन या विषयावर माफी मागावी, नाहीतर जे पण मेडिकल सुविधा सर्वांना मेडिकल कम्युनिटीतर्फे दिल्या जातील त्या सर्व सुविधा ज्या आहेत ते मागे घेण्यात येतील व आमचं आंदोलन आणखी तीव्र। आतमध्ये जर आपण आलो ना तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे मोठ्या संख्येने इथे वैद्यकीय शिक्षण घेणारे हे विद्यार्थी जमलेले आहे आणि संपूर्ण पोर्चमध्ये आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळत आहे। काही महिला विद्यार्थ्यांनी देखील आपण त्यांना विचारूया। जर का आपण बघितलं तर इकडे बघा, इकडे कशा प्रकारे निषेध नोंदवला जात आहे, जे फलक आहे ते फलक देखील इथे लावण्यात आलेला आहे। तुमची पुढची भूमिका असणार आहे आज, तर निषेध नोंदवला, पुढची भूमिका काय? पुढची भूमिका अशी असेल, जर समजा खासदारांनी त्यांचं अपोलॉजी लेटर जर दिलं नाही तर सर्व म्हणजे इमर्जन्सी सोडून सर्व वैद्यकीय सेवा मागे घेतल्या जातील आणि इंटर्न्स, मार्ड सर्व आपल्या वैद्यकीय घेतील हे असेल। काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय कारवाई व्हायला पाहिजे? खासदारांवर कारवाई व्हायला पाहिजे। एकतर अधिष्ठातासारख्या एका चांगल्या व्यक्तीच्या पर्सनल डिग्निटीवर त्यांनी आरोप केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी एक अपोलॉजी करायला पाहिजे आणि डीन सरांची तर पर्सनल अपोलॉजी त्यांनी मागायला पाहिजे। आपण बघू शकतो की जे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी देखील या विद्यार्थ्यांची मागणी आहे। अमोल, तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दलही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।